नेक्स्ट पॉइंट इज व्हीटस्टोन नेटवर्क. व्हीटस्टोन नेटवर्क, व्हीटस्टोन एक साइंटिस्ट है, त्यांना एक नेटवर्क बनवलं कशासाठी, टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स, टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स. सी दिस इज अ डायग्राम ऑफ व्हीटस्टोन नेटवर्क. आपण सगळ्यात आधी स्टेप बाय स्टेप जाऊयात. एम ऑफ व्हीटस्टोन इज नथिंग बट टू फाइंड अननोन रेजिस्टन्स. ओके, म्हणजे इथे आर वन आर टू आर थ्री अँड आर फोर चार रेजिस्टन्स आहे, त्यामध्ये कोणता तरी एक अननोन आहे आणि तीन नोन असतील, मग तो फाइंड आउट कसा करायचा किंवा काय, वी विल सी. ओके, सो नेक्स्ट इज द अपरॅटस. या एक्सपेरिमेंटचं अपरॅटस काय असणार आहे? दिस इज माय ए बी सी अँड डी पॉइंट, राईट. इट कन्सिस्ट ऑफ फोर रेजिस्टन्स आर वन आर टू आर थ्री अँड आर फोर इन क्वाड्रिलॅटरल फॉर्म, राईट. बिटवीन ए अँड सी वन ई एम एफ सोर्स अँड की इज अटॅच्ड. वेन की इज प्रेस्ड करंट स्टार्ट फ्लोइंग फ्रॉम द सर्किट. बिटवीन बी अँड डी पॉइंट वन गॅल्वनोमीटर इज कनेक्टेड टू मेजर द डिफ्लेक्शन और टू मेजर द स्मॉल करंट. दिस इज द अपरॅटस ऑफ व्हीटस्टोन ब्रिज और व्हीटस्टोन नेटवर्क, वी कॅन से. नेक्स्ट पॉइंट इज द प्रोसिजर ऑफ द एक्सपेरिमेंट. प्रोसिजर म्हणजे हा एक्सपेरिमेंटसाठी प्रोसिजर काय काय आहे ते आपण पाहूयात. सी आता हे एक व्हीटस्टोन नेटवर्क आहे, इथे मी क्वाड्रिलॅटरल फॉर्ममध्ये व्हीटस्टोननी आर वन आर टू आर थ्री अँड आर फोर कनेक्ट केलेले आहेत. सो फर्स्ट थिंग आपल्याला काय करायचं आहे, तर फर्स्ट थिंग आपण करंट डिस्ट्रीब्यूट करूयात. हा कसं डिस्ट्रीब्यूट करूयात, तर इथनं आय वन आय करंट निघाला, म्हणजे इथपर्यंत या नोडपर्यंत आय आला. हा नोड आहे ना, इथे करंट येईल आणि मग स्प्लिट होईल, डिवाइड होईल. दिट इज कॉल्ड एज दिस कॉल्ड एज नोड. ॲज्युम दॅट आर वन मधनं माझा करंट जातो आय वन आणि आर टू आर थ्री मधनं करंट जातो आय टू, राईट ना. आता या पॉईंटला आल्यानंतर, बीला आल्यानंतर, हा जो गॅल्वनोमीटर इथे लावला, या गॅल्वनोमीटरमधला करंट मी डिनोट करतो आय जी नावाने. कोणता? आय जी. मग हा करंट माझा आय वन आहे आणि त्यातनं इकडे आय जी जातोय, मग इकडे किती जाईल रे? हा असेल आय वन मायनस आय जी, राईट ना. हा जर इकडे पाच असेल, पाच एम्पियर, आणि हा जर टू एम्पियर असेल तर इकडे किती जाईल? थ्री एम्पियर. इकडं करंट येतोय इनकमिंगला, या नोडला इनकमिंग करंट किती आहे? फाईव, ॲज्युम दॅट. आणि आउटगोइंग आहे टू, मग फाईव्ह मायनस थ्री, फाईव्ह मायनस टू इज थ्री. सो आपल्याला काय करावं लागेल? आय वन मायनस आय जी करावं लागेल, राईट. आता या नोडला, डी नोडला इनकमिंग करंट काय आहे? आय टू आहे आणि इनकमिंग आय जी सुद्धा आहे. मग इनकमिंग करंट के सी एल नुसार ऑलवेज ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह. सो दोन्हींना पॉझिटिव्ह साईन दिलं तर इकडे जाणारा करंट असेल आय टू प्लस आय जी. समजतं आहे ना? या पॉईंटला इनकमिंग कोणता आहे? आय वन. पण आउटगोइंग कोणता आहे? आय जी. मग आउटगोइंगला मायनस साईन, इनकमिंगला प्लस साईन. इकडे दोन्ही पण इनकमिंग आहे, दोघांनाही प्लस साईन. आणि मग हे करंट या पॉईंटला इनकमिंग करंट हे दोन असतील, दोन्ही ॲड होतील. हा मायनस आय जी आणि प्लस आय जी गेट कॅन्सल आणि या पॉईंटला तुम्हाला मिळेल आय, या पॉईंटला मिळेल आय वन प्लस आय टू जो ट्रीटेड ॲज आय. आय वन प्लस आय टू ट्रीटेड ॲज आय, क्लिअर. सो प्रोसिजर काय आहे? व्हीटस्टोन का म्हणतो? व्हीटस्टोन म्हणतो तुम्हाला अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं ना, तर एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस फॉलो करा. विथ द हेल्प ऑफ दॅट प्रोसेस यू कॅन इझिली फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स. काय प्रोसेस आहे? त्या प्रोसिजरला म्हणतात बॅलन्सिंग कंडिशन. काय म्हणतात? बॅलन्सिंग कंडिशन. त्या बॅलन्सिंग कंडिशनमध्ये आय जी हा ऑलवेज झिरो पाहिजे. आय जी काय पाहिजे? झिरो. आय जी म्हणजे कोणता करंट? जो गॅल्वनोमीटरमधनं फ्लो होतो आहे, दॅट करंट इज नोन ॲज आय जी, राईट ना. आता आय जी झिरो कधी असेल रे? ज्यावेळेस या बी पॉईंटचं पोटेन्शियल आणि डी पॉईंटचं पोटेन्शियल सेम असेल, राईट ना. करंट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टर्मिनल टू लोअर टर्मिनल, और वी कॅन से हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. पण जर दोन्ही पोटेन्शियल जर सेम असतील तर करंट फ्लो होईल का? ही एक वायर आहे, या पॉईंटचं पोटेन्शियल 5 व्होल्ट आणि या पण पॉईंटचं पोटेन्शियल 5 व्होल्ट, तर यातनं जाणारा आय किती? झिरो. कारण दोन्ही पोटेन्शियल काय आहेत? सेम. करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टू लोअर, बट इथे दोन्ही पण सेम आहेत, सो आय झिरो असला पाहिजे, राईट ना. सेम जर आय जी झिरो पाहिजे, म्हणजे वी कॅन से व्ही बी म्हणजे पोटेन्शियल ॲट बी पॉईंट इज एक्झॅक्टली इक्वल टू पोटेन्शियल ॲट डी पॉईंट, असंच असलं पाहिजे. म्हणजे विथ द हेल्प ऑफ दिस वन यू कॅन से व्ही बी मायनस व्ही डी इज इक्वल टू झिरो. ही कंडिशन्स व्हीटस्टोन म्हटलं तुम्ही फॉलो करा,
ही जर कंडिशन्स तुम्ही फॉलो केली तर तुम्ही हे सगळं फाइंड आउट करू शकता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही, विस्टोनला काय सांगितलं, ठीक आहे हरकत नाही, वी कॅन फॉलो युअर कंडिशन. सो विस्टोन म्हटला नेक्स्ट स्टेप काय, तुम्ही केव्हीएल अप्लाय करा. म्हटलं कुठे अप्लाय करायचा, तो म्हटला दोन लूप आहेत, त्या दोन लूपला फर्स्ट लूप त्याने सांगितला, ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट व्हेरी क्लिअरली, अप्लाय केव्हीएल फॉर लूप. फर्स्ट लूप आहे तुमचा ए बी डी ए, ओके ए बी डी ए, कोणता लूप सांगितला विस्टोननी, ए बी डी ए ला केव्हीएल अप्लाय करा, ए टू बी, बी टू डी, डी टू ए. ओके सगळ्यात आधी आपण जाणार आहे ए टू बी ला, अप्लाय काय करतोय केव्हीएल नॉट के सी एल, ए टू बी मी चाललो आहे. ए टू बी जात असताना माझी लूपचे डायरेक्शन ए टू बी आहे, करंट सुद्धा कुठं ना कुठं फ्लो होतोय ए टू बी, म्हणजे लूप डायरेक्शन करंट डायरेक्शन सेम. आपल्याला यूज करावे लागेल मायनस साईन, मायनस ऑफ आय वन इंटू आर वन, कारण करंट आय वन आहे आणि रजिस्टर आर वन आहे, राईट. ए टू बीचं काम झालं. नेक्स्ट आपण जाणार आहे बी टू डी, समजतंय ना. नेक्स्ट आपण चाललोय बी टू डी, बी टू डी म्हणजे इथून इथपर्यंत. इथं रजिस्टर कोणता आहे, गॅल्वोनोमीटर जो रजिस्टर ऑफर करेल तो रजिस्टर आहे, राईट, जी. आणि करंट कोणता आहे, आय जी. पण साईन काय, करंटची डायरेक्शन अशी आणि लूपचे डायरेक्शन पण सेम आहे, म्हणजे काय, मायनस आय जी इंटू जी. आता नेक्स्ट आपण जाणार डी टू ए, लक्ष द्या प्रॉपर, डी टू ए जात असताना लूपची डायरेक्शन वरती आहे म्हणजे या डायरेक्शननी, आणि करंट तर ए टू डी डायरेक्शननी चाललाय, म्हणजे लूप डायरेक्शन अँड करंट डायरेक्शन इज अपॉझिट, वी हॅव टू यूज प्लस साईन. सो प्लस ऑफ करंट आहे आय टू आणि रजिस्टर आहे आर थ्री इज इक्वल टू झिरो, राईट. पण विस्टोननी काय सांगितलं, आय जी काय पाहिजे, झिरो पाहिजे. मग आय जी झिरो आहे, ही सगळी टर्म काय म्हणेल, झिरो म्हणेल, कॅन्सल होईल. मग पुढे काय होणार, आपण लिहिणार मायनस ऑफ आय वन आर वन प्लस आय टू आर थ्री इज इक्वल टू झिरो. समजते सगळ्यांना, इज अ क्लिअर. हां नेक्स्ट, हा मायनस टर्म आर एस एसला नेऊयात, पॉझिटिव्ह बनेल, म्हणजे बनेल आय वन आर वन इज इक्वल टू आय टू आर थ्री. दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड इक्वेशन अजून फाइंड आउट करायचं सेकंड वन, त्यासाठी नेक्स्ट लूप घेऊयात. माझा नेक्स्ट लूप आहे अप्लाय केव्हीएल फॉर लूप बी टू सी टू डी टू अगेन बी. सगळ्यात आधी जायचं आहे मला बी टू सी पर्यंत. मी बी टू सी चाललो आहे, करंट सुद्धा बी टू सी जाणार आहे, म्हणजे लूप डायरेक्शन अँड करंट डायरेक्शन सेम आहे. मला मायनस साईन यूज करावं लागेल, मायनस ऑफ मी लिहिणार आर टू इन ब्रॅकेट आय वन मायनस आय जी. ओके त्यानंतर सी टू डी जाऊयात. आता सी टू डी, सी टू डी जात असताना माझी लूपची डायरेक्शन सी टू डी आहे, बट करंट चाललाय डी टू सी. दिसतंय सगळ्यांना, लूप डायरेक्शन सी टू डी, करंट जातोय डी टू सी. दॅट मीन्स लूप डायरेक्शन अँड करंट डायरेक्शन इज अपोझिट, वी हॅव टू यूज प्लस साईन. प्लस ऑफ माय रजिस्टर इज आर फोर अँड माय करंट इज आय टू प्लस आय जी. क्लिअर. आता नेक्स्ट वी हॅव टू गो फ्रॉम डी टू बी, म्हणजे डी टू बी, सॉरी डी टू बी, ओके इट्स अ डी टू आहे, डी टू बी. सो आता डी टू बी जात असताना माय लूप डायरेक्शन डी टू बी इन करंट डायरेक्शन इज बी टू डी, राईट ना. आय जी इज फ्लोइंग फ्रॉम बी टर्मिनल टू डी टर्मिनल, बट माय लूप इज गोइंग फ्रॉम डी टू बी. सो डायरेक्शन इज अपोझिट, वी हॅव टू यूज पॉझिटिव्ह साईन. प्लस ऑफ आय जी इंटू जी इज इक्वल टू झिरो. आय जी तर कॅन्सल होणार, कारण यांनी सांगितलं आहे कुणी, वेजस्टोननी. आता हे थोडं सिम्प्लिफाय करूयात, हे सगळं कॅन्सल होईल, हे पण कॅन्सल होईल, राईट ना. मग राहील काय यामध्ये, इथे होईल मायनस ऑफ आय वन इंटू आर टू, तिकडे राहील प्लस ऑफ आय टू इंटू आर फोर इज इक्वल टू झिरो, राईट. आय जीच्या सगळ्या टर्म कॅन्सल होईल. विस्टोन म्हटलं आय जी झिरो पाहिजे, तरच तुम्ही हे अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करणार आहे, तर त्याची बॅलन्सिंग कंडिशन आपण फॉलो करतोय. हे जी जी सगळे कॅन्सल झाले अँड मायनस ऑफ आय वन आर टू प्लस आय टू आर फोर इज इक्वल टू झिरो. हा आपण आर एच एसला नेऊयात, आय वन आर टू प्लस आय टू आर फोर, सॉरी आय वन आर टू इज इक्वल टू आय टू आर फोर. अशा पद्धतीने आपल्याला सेकंड इक्वेशन मिळेल, म्हणजे आपल्याला आता दोन इक्वेशन मिळाले. काय काय,
I1R1 is equal to I2R3, I1R2 is equal to I2R4. नेक्स्ट प्रोसेस का है इतनी तो डिवाइड 1/2 इक्वेशन नंबर फर्स्ट ला सेकंड नी डिवाइड करायचा आहे काय होईल मग I1R1 अपॉन I1R2 इज इक्वल टू I2R3 अपॉन I2R4 का होईल I1 गेट कॅन्सल I2 गेट कॅन्सल आणि आपल्याला मिळणार इझिली R1/R2 इज इक्वल टू R3/R4 सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला यू कॅन इझिली फाइंड आउट द अननोन रजिस्टर म्हणजे सी आता जर माझा R1 अननोन आहे आणि हे बाकीचे 3 नोन आहेत तर मी फॉर्म्युला काय लिहिणार R1 इज इक्वल टू R2 इन ब्रॅकेट R3/R4 राईट अशा पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता यामध्ये अजून काही ट्रिक सांगतो पहा इथे R1 आहे इथे R2 आहे इथे R3 आहे इथे R4 आहे कधी कधी एक्झाममध्ये इथे R1च्या ऐवजी मी इथे R1 लिहिला R4 इथे लिहायच्या ऐवजी इथे R4 लिहिला तर हे हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय केला तर ते रॉंग होईल आपल्याला करायचं काय एक्झॅक्टली लक्षात ठेवायचं आहे लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राईट म्हणजे काय R1/R2 इज इक्वल टू R3/R4 आय अझूम दॅट मी इथे लिहिलं R4 आणि इथे लिहिलं R3 इथं लिहिलं R1 इथे लिहिलं R2 आता मी व्हॅल्यूज R1 R2 कशी देऊयात नेमिंग कसं देऊयात बट कंडिशन इज व्हॉट लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राईट मग इथे काय येणार लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राईट म्हणजे R4/R3 इज इक्वल टू R1/R2 क्लिअर लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राईट मग आता ते नेटवर्क बॅलन्स आहे की अनबॅलन्स आहे हे कसं बघायचं तर हा जर मध्ये जी लावलेला असेल तर ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन कोणाचं अपोजिट रजिस्टरचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन या R3 आणि R1चं R4 आणि R2चं या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर इक्वल आलं तर क्रॉस साईन कोणावर येतं रे मध्ये जे आहे त्यावर क्रॉस साईन येतं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार म्हणजे याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन जर इक्वल असेल तर हे ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल क्लिअर दिस इज कॉल्ड ॲज व्हीटस्टोन ब्रिज ऑर वी कॅन से व्हीटस्टोन नेटवर्क ऑल्सो काय फॉर्म्युला शिकलो आपण R1/R2 इज इक्वल टू R3/R4 बट सिम्पल वन इज लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राईट दिस इज कॉल्ड ॲज व्हीटस्टोन नेटवर्क क्लिअर